थोडासा आवाज मोठा ठेवा. सर, शिक्षक ते खासदार आणि आता खासदार म्हणून तुम्ही लोकसभेत पोहोचताय, काय नक्की भावना आहे? शिक्षक म्हणून ज्ञानदानाचं पवित्र काम करत असताना समाजामध्ये किंवा मला सरपंच पदापासून पंचायत समितीमध्ये 10 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. सभापती उपसभापती पदावरती काम केलं, जिल्हा परिषदेमध्ये काम केलं आणि त्यामुळे एका बाजूला ज्ञानदानाचं पवित्र काम आणि दुसऱ्या बाजूला समाजसेवा करण्याची संधी मिळाली आणि त्याच शिदोरीवरती लोकांनी मला या लोकसभा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून त्यांची सेवा करण्याची किंवा संसदेसारख्या पवित्र भवनामध्ये पाठवून सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या अडीअडचणी आहेत ते सोडवण्यासाठी दिलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच माझ्यावरती फार मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. तुमच्या अगोदर केंद्रीय मंत्रीपद तुमच्या मतदारसंघामध्ये होतं. केंद्रीय मंत्र्याला नाकारत तुम्हाला लोकांनी संधी दिलेली आहे. तुमच्या मतदारसंघातल्या लोकांचे तुमच्याबद्दल प्रचंड आशावाद आहे. काय नक्की समस्या तुम्ही सॉल्व करणार मतदारसंघात? माझा मतदारसंघ हा शेतीप्रधान मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये 2 तालुके सोडले तर उरलेल्या 7.5 तालुक्यामध्ये कांदा हे पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं आणि त्याचबरोबर द्राक्ष शेती पण मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणजे शेतकरी बोल असलेला हा मतदारसंघ आहे. परंतु मागच्या 10 वर्षामध्ये जे BJP धोरणं ही सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधी, शेतीमालाला भाव नाही, दुसऱ्या बाजूला शेतीमालाला लागणाऱ्या जे साधनं आहेत त्यांच्या किमती तिपटी चौपटीने वाढवल्या गेल्या, GST आकारला जातोय आणि ही सगळी धोरणं किंवा शेतकऱ्यांचं होणारं नुकसान त्याचबरोबर सर्वसामान्य घटकांच्या ज्या अपेक्षा मागच्या लोकप्रतिनिधीकडून होत्या, केंद्रामध्ये आरोग्यमंत्री म्हणून काम करताना आरोग्याच्या प्रश्नावरती किंवा सगळ्याच प्रश्नावरती किंवा रेल्वेचे प्रश्न आहेत मतदारसंघामधले, पाण्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे आहे, याच्याकडे त्यांनी केलेलं दुर्लक्ष आणि यामुळे लोकांनी एक सर्वसामान्य उमेदवार आणि मी जे काम केलेलं होतं पंचायत समिती जिल्हा परिषद या माध्यमातून ते लोकांनी बघितलेलं होतं आणि एक सर्वसामान्य उमेदवार हा आपल्यामध्ये राहू शकतो, आपलं काम करू शकतो हा विश्वास आलेला आहे आणि त्यामुळे मला या ठिकाणी म्हणजे समोर केंद्रीय राज्यमंत्री असताना हा जो विजय झाला आहे हा सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेऊन केलेला आहे. आता 33 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं आणि आता खासदार म्हणून मोठी जबाबदारी जनतेने माझ्यावरती टाकलेली आणि म्हणून मला शेवटी आजही माझं सकाळ झाली की मला शाळेमध्ये जाऊशी वाटतं, विद्यार्थ्यांशी संवाद साधूशी वाटतो. परंतु दुसऱ्या बाजूला एक फार मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि मतदारसंघाच्या बाबतीमध्ये फार मोठा मतदारसंघ, ग्रामीण आदिवासी मतदारसंघ आहे आणि त्यांना पुरेपूर न्याय देण्याच्या दृष्टीने माझी भूमिका एका बाजूला विद्यार्थी सांभाळणं, दुसऱ्या बाजूला मतदारसंघातील लोकांची कामं करणं, परंतु आजपर्यंत करत आलो आहे आणि नक्कीच करण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.